समिता, तू काय फक्त एवढंच सांगायला आली होतीस? अजून काही काम नव्हतं? सॅम, समिता, अगं ऐक तरी, समिता, सॅम, समिता ऐक तरी, समिता थांब दोन मिनिट, सॅम. ईश्वर, आज राहुल आ रहा है. आज आपल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला आहे. याचं सारं श्रेय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आमदार तुकारामजी पाटील यांना जातं. गावाच्या विकासासाठी गेले कितीतरी वर्ष आमदार साहेबांनी आपलं मोठं योगदान दिलंय. मॅडम, किधर को जाने का? आमदार पाटलांच्या घरी. किधर से आहे? मुंबई से. मैं बबन, अपना राहुल है ना? राहुल साहब का लड़का, उसका दोस्त हूँ. अच्छा, वो आज ही आ रहा है. वो इसराइल इसराइल गया था पढ़ने के लिए. उधर से आ रहा हूँ, विलायत से. आप उनके रिश्तेदार है क्या? नहीं, मैं स्नेहा रिपोर्टर हूँ. बैठिए. साहब का इंटरव्यू लेने का है क्या? हाँ, तुम्हारे गांव को आदर्श गांव का पुरस्कार मिला है ना? हाँ, सब साहब की मेहरबानी है. वो है ना, इसलिए गांव में खुशहाली है. एक मिनिट, तुम्ही सगळे मला जे काही सांगता आहात ते मला समजतंय, कळतंय. मला एक सांगा तुम्ही की आज नाशिक मध्ये MIDC आहे ना? आहे ना. अशा परिस्थितीमध्ये या रानडेना त्यांचं हे इंडस्ट्रियल युनिट आपल्या गावामध्ये सुरू करण्याचं काय कारण काय आहे? आता मला सांगा, याच्यामध्ये रानडेंच्या कंपनीचा फायदा आहे की गावाचा फायदा आहे? सांगा. पाटील साहेब, तुम्ही नेहमी असा काहीतरी प्रश्न उपस्थित करता आणि आमच्या प्रपोजल कडे दुर्लक्ष करता. काय शहाणे साहेब? हा, बरोबर आहे. आतापर्यंत 8-10 कंपन्यावाल्यांना आपण परत पाठवलं हो ना. अहो, इतर गावात किती प्रगती झाली आहे, गावांना किती महत्व आलंय. संपतराव, आपल्या गावाला सुद्धा आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळाला ना, अखिल महाराष्ट्रात आपलं गाव सुद्धा प्रसिद्धी पावलं ना. अहो, ते देशाला माहिती होईल. हो, पण कधी वेळेला काही महत्व आहे की नाही? एक मिनिट. सरकारी दबावाला बळी पडून किंवा आणखीन कुठल्या दबावाला बळी पडून अनेक गावांनी घाई गर्दीनी तुम्ही काय जे म्हणताय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही सुरू केली, यांच्यापैकी किती गावांची आज काय स्थिती आहे तुम्हाला काही कल्पना आहे काय?
अहो जिथे पाणी नाही, जिथे रेताळ जमीन आहे तिथे करत ना, जिथे शेती नाही तिथे करा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, कोण नाही म्हणत, काही अडचण नाहीये. बसायला सांग, एक दोन मिनिटात मी आलो. हा हे पटलं आपल्याला साहेबांचं, हातच सोडून पळत्याच्या पाठीमागे कशाला लागायचं, नाही का? तुमचं ठीक आहे हो गोरपडे, पोट भरलंय तुमचं, 30 एकर बाग आहे ते, पण इतरांचं काय? हे असल्या नेबळट धोरणावर अवलंबून थोडाच गावचा विकास होणार आहे. गावचा विकास साधायचा असेल तर सगळ्यांच्या साठी पैसा खुळखुळायला हवा, माहितीये का? नुसता पैसा असून चालत नाही मोरे साहेब, गावाला प्रगतीचा मार्ग दाखवायचा म्हणजे दृष्टी लागते. दृष्टी वा गोरपडे, साहेबांबरोबर राहून छानच बोलायला लागलात की. पण एक लक्षात ठेवा, पाळलेला कुत्रा तो कुत्राच. राजा बरोबर राहिला म्हणून त्याचा वाग नाही होता. ये ये बस ओळख करून देतो. हे मी संपतराव मोरे, आमच्या गावातले अतिशय प्रतिष्ठित असे शेतकरी, महत्वाचे गृहस्थ शहाणे. नमस्कार. आमचे नगराध्यक्ष कुरपडे साहेब. नमस्कार. एक सधन शेतकरी गाडेकर, एक बिल्डर आहेत. नमस्कार. आणि ही स्नेहा राऊत. अच्छा. गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयात गेलेलो होतो, तिथे ओळख झाली. ही एका दैनिकाची प्रतिनिधी आहे, ती आपल्या गावावरती स्टोरी करण्यासाठी इथे आलेली आहे. आपलं गाव हे आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे, अवॉर्ड मिळालेला आहे, त्यासाठी ती आलेली आहे. बर 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 बर. एक 7-8 दिवस राहणार आहेत ते आपल्या गाव. आदर्श गाव ह्या पुरस्काराबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आमचं कसलं, सगळं श्रेय पाटील साहेबांचं. ही स्टोरी तयार करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचीच मदत लागेल. हो जरूर 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 जरूर. सुरजा, सुरजा, बहुत खुश है, क्या बात है? आज ये राहुल आ रहा है यार. ए सुरशा, गुस्सा थूक दे रहा यार, उस बात को 3 साल से भी ऊपर हो गया यार. चल जाओ. मैं ए राहुल से मिलने को दिल नहीं कर रहा यार. नहीं ए सुरशा, सुन मेरी बात. देख यार, इतने सालों के बाद हम दोस्त मिल रहे यार. ए तुला किती वेळा सांगितलं या विषयावर बोलायचं नाही म्हणून? समजत नाही तुला?
चौकश बाय 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 थाम ना मी दादा बघेल होया बाय सिया बाय उद्या भेटू बाय बाय किती वाजले माहिती आहे मी काही बोलत नाही आता तू गैरफायदा घेणारस का सॉरी दादा पण अरे राहुल खूप दिवसांनी आला ना आज म्हणून तू अजय बरोबर फिरत होतीस असं काय बघतोस रे दादा तू ते अजय प्रिया मैत्री करण्याच्या लायकीचे नाही आहेत लहानपणापासून संपतरावांची मैत्री होती पाटलांची तरी दगा दिला ना पाटील साहेबांना अरे पण तो संपतराव सकाळी कुत्रा म्हणाला मला तोच कुत्रा आहे नालायक पाटील साहेबांचा लहानपणचा मित्र पण इलेक्शनला उभा राहिलाच ना विरोधात दादा अरे या सगळ्याचा अजयशी काय संबंध ते सगळं घराणंच खोटाळडे दगेबाज पाठीमागनं हल्ले करतात दादा अजय असा नाहीये गावात चर्चा होते समिता तुमच्या दोघांच्या नावाने माझी बहीण कोणाबरोबर तरी फिरते हे ऐकायला बरं वाटत नाही मला दादा मला लग्न करायचंय अजयशी हॅलो कुठे आहेस का परत ये ना का मला झोप नाही येत आहे अच्छा झोप येत नाहीये आय स्वेअर खरच ये ना रात्रभर तुझ्या बरोबर गप्पा मारत बसेन मी मग फोनवरच बोलू राहुल हे बरं आहे मी जरा थांब म्हटलं तर घरात पळून गेलीस सॉरी प्लीज परत ये ना मी परत असं नाही करणार खरंच हॅलो हॅलो अरे बापरे काय नाही असेल हॅलो प्रिया प्रिया काय झालं प्रिया काय झालं काका कोणीतरी दगड मारते तुम्ही तुम्ही इथे सामान बघून येते कोण आहे कोण आहे हॅलो इन्स्पेक्टर देशमुख प्रिया काय झालं प्रिया राहुल घरावर कोणीतरी दगड मारतय काय दगड तुला काय लागलं नाही ना कोण आहे कोण आहे ये काय झालं मोरेश इन्स्पेक्टर कोणीतरी आमच्या घरावर दगडफेक केली आहे संपतराव मोरेंच्या घरावर दगडफेक पोलिसांचा तपास चक्र वेगाने सुरू कुठलाही धागा दोरा नाही अहो संपतराव मोरेंच्या घरावर दगडफेक मोरे साहेबांच्या घराजवळचा सगळा परिसर मी चेक केलाय कुठेही दगडांचा साठा नाहीये कुठल्याही प्रकारचे ठसे नाहीयेत दगड मारणाऱ्यानं फक्त मोरेंच्या घरावरच दगड फेकले नाहीत तर त्या परिसरात फेकले आहेत इतर घरांच्याही काचा फुटल्यात
सगळे दगड सारखेच आहेत आणि त्यांनी ते कसे मारले याचाच मी विचार करतोय. गोफण वापरली असेल? नाही नाही, गोफण नाही साहेब. गोफणीनं जास्तीत जास्त 500 फुटापर्यंत दगड जाईल आणि तसं असतं तर शेतात निदान पावलांचे ठसे तरी मिळाले असते. मोरे साहेबांच्या घरावर दगड मारण्याची कोणाची हिंमत होते तेच कळत नाही. तुमचा काय कोणावर संशय वगैरे? माझा नाही नाही बा, म्हणजे अशा प्रकारचं कृत्य कोण आणि कशासाठी करेल काही कळत नाही. पण काहीतरी हेतू असल्याशिवाय कोण कशासाठी करेल? देशमुख, तुम्ही स्वतः जातीने जरा सखोल तपास करा. होय, काय करायचं ते बघा लवकर आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट करा. काय झालं ते तर सांग. अरे राजच्याला अचानक दगडांचा मारा झाला संपतरावच्या एरियात. सगळ्या घरांच्या काचा फुटल्या आहेत. कोणी केलं? अरे कोणीच नव्हतं आजूबाजूला. आभाळातून पाऊस पडतो ना तसे दगड पडले. काहीतरी वेगळीच भानगडे. पोलिसांना बी काहीच सापडू नये म्हणजे बघा. तुला काय म्हणायचंय? भानामती, मी सांगतो माझं ऐका. कोणतरी करणी केली आहे असेलही काही सांगता येतो. हे जरा जास्त डेंजर प्रकरण आहे. तू मूर कुठे हवालदार आहे ना? तू सांगत होता हे सगळे दगड सारखेच आहे. गंगेत सापडतात ना तसे. आता इतक्या लांब गंगेतले दगड कोण कशाला आणेल सांग बरं. तुम्हाला सांगते, आमच्या काकांकडे बी असंच झालेलं. स्वयंपाक करून ठेवला आणि जेवायला बसले की सर्व अन्नामध्ये कुंकू. मग लई पूजा केल्या ना तेव्हा थांबलं. नक्कीच भानामतीचा प्रकार आहे. रात्री घडलेला प्रकार भयानक आहे. त्याविषयी कोणी मॅडम म्हणजे तुम्हाला जर कोणावर संशय वगैरे? नाही मॅडम, तुम्ही समजता तसं काही भयानक घडलेलं नाही. फेकला असेल कोणी एखादा दगड, त्यात काय एवढं काय वाटून घ्यायचंय. कुणीतरी वेळाच्या भरातही मारले असतील दगड. काय तू तिकडे लक्ष देऊ नका. आदर्श गावाचा पुरस्कार मिळाल्यानंतर आता गावात काय करावं, डेव्हलपमेंट कशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? स्नेहाताई, आमच्या गावात शेतीसाठी पाऊस पाणी कष्ट करणारा शेतकरी सगळं उत्तम आहे. आता प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे ते फक्त नाहीये. या आमच्या गावातल्या लोकांना मी शेतीच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी समजावून सांगू शकलो, पटवून देऊ शकलो. म्हणजे असं की आता जमिनीमध्ये पाण्याची एक लेवल असते, ही लेवल टिकून ठेवायला पाहिजे. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ड्रिप इरिगेशन यासाठी आम्ही ऑप्शन स्वीकारला मडक्यांचा. तर हा मडक्यांचा ऑप्शन स्वीकारल्यानंतर आमच्या गावातल्या कुंभारांच्या व्यवसायाला एक हातभार मिळाला. या गावाचं वेगळं असं स्वतःच असं एक अर्थशास्त्र अर्थकारण तयार झालं. शेतकरी इतका कष्ट करून माल कमावतो, त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार सुद्धा त्याला नाही. दरवर्षी सरकार ठरवेल तो भाव, शिवाय आडत्याचं कमिशन वेगळं. काय उपयोग आहे अशा व्यवस्थेचा? आपल्याकडे शेती उत्पादन ह्या गोष्टीवरती तसा कोणाचा काही कंट्रोलच नाहीये. म्हणजे काय होतं की ज्याच्या मनात जे येतं ते पीक तो आपला लावत असतो. असं न होता आपल्या जमिनीचा पोत काय आहे, आपल्या गावातलं किंवा त्या भागातलं वातावरण काय आहे, पाण्याची उपलब्धता काय आहे, याचा विचार करून अभ्यास करून त्या भागात त्या जमिनीत जे उत्पादन चांगलं येऊ शकतं ते उत्पादन करणं असं व्हायला पाहिजे. आजच्या बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांना जर रोजगार मिळाला तर असे दगडफेकीसारखे फालतू प्रकार होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तरुणांच्या विकासाचा, त्यांच्या रोजगारीचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ते जर आपण टाळत राहिलो किंवा त्याच्या बाबतीत आपण दुर्लक्ष केलं तर असे हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जातील आणि ते अधिक हिंसक बनत जातील, याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये 20 कोटी गाई म्हशी आहेत. या 20 कोटी गाई म्हशींना उत्तम चारा देण्याकरता देशातली 50% जी पडीक जमीन आहे त्या जमिनीचा वापर करावा. देशातली 50% जनता गरीब आहे, त्यांना रोजगार मिळेल, त्या जनावरांना चांगला चारा मिळेल. त्यामुळे एका जनावरा पाठीमागे 1 लिटर जरी दूध वाढलं तरी सुद्धा रोज 20 कोटी लिटर दूध मिळेल, याचा विचार व्हायला पाहिजे. अर्थात हे सगळी जी आकडेमोड जी आहे ती तोंडी सांगायला योग्य आहे, कागदावर मांडायलाही आहे, प्रत्यक्ष करताना अडचणी येतील सगळं मला मान्य आहे, पण या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. ओके सर, थँक यू व्हेरी मच. नमस्कार. आज पोहोचलो मी व्यवस्थित पोहोचलो. काय प्रॉब्लेम? सॉरी स्नेहा. कूल यार, इनफॅक्ट आय एन्जॉयड इट. काय राहुल, जायचं ना बाहेर?
हो हो जाऊया ना पापा, आम्ही जरा देवीला जाऊन येतो, लवकर या। काका तुम्ही नका काळजी करू, मी आहे बरोबर। हाय राहुल। हाय। हाय स्नेहा। हाय। झाला इंटरव्ह्यू? चला मी निघते। या स्नेहा, मी देवळात चालले, तू येणार? हा ओके येते, चला निघूया ना। चल रे, बस ना। हॅलो। हा हो हो आलोच। काय झालं रे? आधी घरी जावं लागेल, आबा मुंबईला चालले। गोरपडे, आणखीन एक गोष्ट, या दगडफेकीच्या प्रकरणामध्ये तुम्ही पडू नका, डोकं जरा शांत ठेवा। आबा अचानक ठरलं? हो, एक दोन दिवसात जाऊन आलो। काळजी घे। आणि मित्र मैत्रिणी वगैरे बरोबर आहे, पण जरा थोडा आईला सुद्धा वेळ दे। आबा काळजी घ्या स्वतःची। मला काय झालंय, मी अगदी ठणठणीत आहे। काय अजय बरोबर आहे की नाही? चला मी निघतोय। तू गेल्यानंतर गावात बरेच बदल झालेत, तर कोणाशी बोलताना जरा भान ठेव, थांबाळ। बर ओके, गर्ल्स बॉईज बाय। अच्छा थांब रे, थांब। काय बर आहे ना? बर आहे ना? हा मुंबईला जाऊन येतो, जरा गावाकडे लक्ष ठेव। निघो चला। समीधा वहिनी, समीधा आहे? नाही, कुठे गेली? आत्याकडे गेली आहे, येईल दोन दिवसात। ओ काही काम होतं का? नाही काय नाही, येतो आम्ही। बर काय रे काम आहे तुम्हाला? काय बोलली ना ती? नमस्कार राव साहेब। ईशा, मैं तेरे को बोलता ये सुरक्षा नहीं आने वाला। येईल रे। नहीं आएगा वो, उसका गुस्सा अभी तक ठंडा नहीं हुआ। हे बा अजयचं तो नक्की ऐकेल। बाबा मी राहुल, कसा आहेस तू? 100 वर्ष जगशील रे बाबा। अरे आत्ताच विचार करत होतो की गावात आलास आणि मला भेटायला नाही आलास। आलो ना भेटायला तुम्ही, पण आता काय कायमचं आलास ना? हो झालं तुझं शिक्षण पूर्ण? हो झालं। मग काय सुरशाला घ्यायला आलास वाटत? हो। हाय चल अजा। काल रात्री घरावर दगडफेक झाली, बोलला नाही तुम्हाला? अरे सकाळपासून मी त्याच गडबडीत होतो। काय कळलं नाही? जाऊ दे चल। कुठं? मंदिरात। नाही तुम्ही जा। चल ना। मला काम आहे, तुम्ही जा। काम उद्या? अरे बोललो ना काम आहे, जा ना तुम्ही। सुरशा यार जा 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 माझ्या घर। चल नाही येत, खरंच काम आहे मला। अरे जा ना। चल राहुल मी उद्या परत येईन। हा बर बर, येतो बाबा। ये ये रे बाबा, येतो रे। हा क्या हुआ? वो नहीं आ रहा। पता ही था वो नहीं आएगा। जाओ दे नहीं यार। मला काही इंटरेस्ट नाही याच्यात, आणि पाटील साहेब पण तयार व्हायचे नाहीत याला। हो पण त्यांचा इथं काही संबंधच नाही। संबंध कसा नाही? हा त्यांना विचारल्याशिवाय काय करतोय मी? हो ठीक आहे, तुम्ही विचार करू सांगा। गाडेकर साहेब, आपल्याला कन्स्ट्रक्शनच्या धंद्यातच पडायचं नाही। काय काय साहेब, तुम्ही रागवू नका, तुम्ही काम करा, तुम्ही जागा आम्हाला विका, हवी ती रक्कम आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत। मू मांगे काय शाडे साहेब? हा असं बी चालेल, बाकी सगळं आम्ही बघतो। आपल्या ते ना हा विषयच घेऊ नका। मला आहे ना माझी जमीनही विकायची नाही आणि तुमच्यावर वर धंदाही करायचा नाही। काय समजलं? अहो असं रागवू नका, प्रेमाने करायला आलो तर प्रेमाने बोला।
नाहीतर इतर भी मार्ग असत्यात जागा मिळवायला. तू काय दम घालतोय का मला? नाही साहेब, रागवू नका, तुम्ही रागवू नका, तुम्हाला विकायची नाही ना. ओके ठीक आहे, ओके चाललो, ओके. आणि हो गाडेकर, लक्षात ठेवा, घाबरणारातला नाही मी. आणि ते जमिनीचं डोक्यातून काढून टाका, नाहीतर मी पाटील साहेबांनी लाडून ठेवलंय. दुसरं काय हो? तुम्हाला शहराचं अट्रॅक्शन नाही वाटत? मोठ्या शहरात राहावंसं नाही वाटत? काय असतं ग शहरात जे इथे नाहीये? डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट साठी सगळ्यात महत्वाची असते इन्फॉर्मेशन राहुल. जगाशी सतत संपर्क, अभ्यास, वेळेचं भान, स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. हे सगळं आमच्याकडे नाहीये असं वाटतं तुला? अगं शहरातल्या चांगल्या गोष्टी इथे आणता येतात. खरं तर स्वप्नच आहे आमचं, शहरातल्या आणि गावातल्या चांगल्या गोष्टींनी मिळून तयार झालेलं एक प्रगत गाव. दॅट्स अ नाइस थॉट. हे राहुल, काय रे? काय रे, काय झालं माहित नाही रे. काय झालं राहुल? माहित नाही मला, आम बघतो ना. गरम आहे गाडी, पाणी संपलंय बहुतेक. राजय क्या हो रे? बघून एक काम कर ना, कॅन लेके थोडा पाणी भर के लिया ना. हा चल, एक आता मी पण येतो. हा चल चल, काम सांभाळ राहू. काही काही प्रॉब्लेम वाटत नाहीये ना? राहुल, काय नाही ग, तुझी थोडीशी मस्करी केली बस. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं ते? एखादा नवीन माणूस आमच्यावर असला आणि यार असून जात असलो की आम्ही त्याला नेहमी घाबरवतो काय? एखाद्याचा घाबरून जीव जाईल नाही, इतका नाही त्रास देत आम्ही. डर का सिर्फ ऐसा. चल रे अजय, चल. काय मग स्नेहा मॅडम, कसा वाटला झटका? राहुल सांभाळ, पुढे बबन मागे बघ. हा सांभाळ सांभाळ राहुल, सांभाळ बबन, सांभाळ सांभाळ. देशमुख असेल ना रे? राहुल आजा. काय रे? मी निघतो यार. काय? बायको एकटी असेल. अरे यार दोन मिनिटं थांब ना, आपण सगळेच निघू आता. नाही नको यार, मी निघतो. अरे ईशा यार, चल चल अजय, चल चल प्रिया.
अरे कुणी आहे का? कोण आहे? कोण आहे? अबे बाहर ये भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति होना भी अंधे की सुधा और बाबू देवा ना चोरी कर देवा दैनिक सड़े तोड़ दैनिक सड़े तोड़ दोन दोन रुपए दोन दोन रुपए आमदार पाटलांच्या मुलाच्या गाडीवर रात्री आगीच्या गोळ्यांचा वर्षाव गुन्हेगार पकडण्यास पोलीस हतबल वेळ लागला या ईश्वरला शांत हो राहुल काल रात्री जे घडलं त्यांनी तो घाबरला असेल त्यांनी काय बघितलं हे तर कळायला हवं की नाही अगं पण जे घडलं ते आपल्याला सांगायला नको भूत बघितलं म्हणतो काय रे कसा ईश्वर ताप आलाय त्याला झोपलाय तो काही बडबडतो शेतात भूत बघितलं म्हणतो तुझं इथलं काम झालं असेल तर जरा माझ्या बरोबर येतोस कुठे जाऊ जाऊ स्नेहा अजय सोडेल ना तिला हा हरकत नाही आजा प्लीज सोड तिला ओके हा स्नेहा मी काय म्हणतो निघूया हा निघ्या ना प्लीज स्नेहा नो प्रॉब्लेम चला बसा अजय मला सुरशाकडे सोडतोस नो प्रॉब्लेम सर बस बाय प्रिया हे प्रिया हे हॅलो काय झालं तुला प्रिया काय झालं प्रिया हॅलो काय झालं प्रिया काय झालं राहुल तुम्हाला सोडून नाही ना जाणार असं का बोलतेस राहुल 3 वर्ष मी तुझी वाट पाहिली आणि हे बघ काय झालं सांगशील मला सांग सांग स्नेहा स्नेहा तिचं काय ती तुझ्या खूप जवळ येते तू अजून तशीच आहेस कशी तशीच कशी 3 वर्षापूर्वी होती ना तशीच इनोसंट येडू बाय माझा बाप पहिल्यापासून दारू पितो मी 10वीला नापास झालो त्यानंतर आजारा मेली बापाचं पिणं वाढलं घरात पैशाचे हाल दिलं शिक्षण सोड मी शिक्षण सोडल्याचं राहुलला नाही आवडलं तू सांग ना आता देवानं डोकंच नाही दिलं तर काय करणार त्यापेक्षा कामातलं मला जास्त कळतं त्याला नाही पटत झालं भांडण एवढ्याच्या कारणावरनं तुम्ही इतके दिवस बोलत नाही आहात
नक्की काय झालं सुरशा? तो विषयच डोक्यातून काढून टाकलाय मी. तुला सांगतो, तू सांग माझं काय चुकलं. बाबाच्या दारूपेच्या सवयीमुळे एक दिवस डोळ्यासमोर अंधेरी आली, दिसेनासं झालं, तरी पण पिणं चालूच. दिवस रात्र माझ्या डोक्याला ताप व्हायचा. एकदा रातचे 11 झाले तरी हा घरला नाही आला. मीन राहुल गावभर त्याला शोधतोय. सुरशा, कायचा एवढा रोग भरला रे तुला? तुझ्या टायमाला घरलाच आणून देतो ना मी, देतो ना. मग काय इथे शेण खातो तू? अरे सुरशा, अक्कल डोळं केलं तरी अक्कल येत नाही तुला. मरायची घाय झाली तुला? घाय झाली मरायची? घाबरे ए, डोकं नको फिरवू तू माझा. सुरशा तुला शहाणपणा करू नको, मी पेणार तुझ्या. बघ ना यार, सुरशा त्यांनी मला मारायची काहीच गरज नव्हती. मैत्री मैत्रीच्या जागी. बापाचं सगळं करतो मी. त्याचं चुकलं म्हणून मारलं, काय बिघडलं सांग ना. आपण चुकल्यावर आपल्याला मारतातच ना ते. बाप असलं म्हणून काय झालं? ते पण माणूसच आहे, ते पण चुकते. का बापे म्हणून घबरायचं? काय झालं? थांब मी बघतो. हॅलो हॅलो अजय. समिता, दादा मला घराबाहेर जाऊ देत नाहीये, साधा फोनही करू देत नाहीये. ताकीद देऊन ठेवली आहे की अजयला पुन्हा भेटायचं नाही. म्हणजे तू घरीच आहेस? अजय प्लीज काहीतरी कर, नाही तर दादा माझं दुसरीकडे लग्न लावून देईल. हे बघ हे बघ समिता, मी समिता. हॅलो हॅलो हॅलो, काय चाललंय? काय चाललंय समिता? हॅलो 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 हॅलो, कोण बोलतंय? तिकडे काय लोकांना भासलंय, त्यांना मदत करायला पाहिजे. हे मी काय करायचं ते तुम्हाला समजावणार आहे काय? नाही साहेब, पण दवाखान्यात त्याला पाहिजे त्यांना. ए तू जरा शांत राहू का, डोकं नको फिरू माझा. ए डोकं आपलं पण फिरतात साहेब. तोंड थांबवून बोला.
एम्बुलन्स आली चल खोप झाला मी सांगतो देवाचा खोप झाला खोप झाला खोप झाला मी सांगतो देवाचा खोप झाला खोप झाला तुम्हाला काहीच कसं सापडत नाहीये गेले तीन रात्र काही ना काहीतरी घडतंय आणि तुम्हाला कोणाचा संशय सुद्धा नाही काय करता आहात काय तुम्ही नुसतं हातावर हात ठेवून घटनास्थळी उभं राहून सापडणार आहेत का गुन्हेगार असे प्रयत्न सुरू आहेत मॅडम काय प्रयत्न सुरू आहेत आगीत कोणी मेलं नाही कोणी मारायची वाट बघताय तुम्ही रागावू नका मोरे सर पप्पा जे घडायचंय ते घडून गेलं आता उगाच वैतागून काय उपयोग आहे का आता आम्ही राहायचं कुठं साहेब साहेब यांना घर बांधायला पैसे कोण देणार साहेब तुम्हीच काहीतरी करा साहेब आता शांत राहा आपण यातून काहीतरी मार्ग काढू लई नुकसान झालं साहेब माझी माझी पोरगी भाजली साहेब मला कल्पना आहे कल्पना आहे हे बघा ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्याला आपण सोडणार नाही पोलिसांना त्यांना शोधून काढावंच लागेल पण तुम्हाला कोणाला जर याची माहिती असेल ना तर ती तुम्ही पोलिसांना सांगा लपवून ठेवू नका आलं लक्षात तुम्हाला कुठली अडचण आली तर आमच्या घराची दारं वाजवा बस साला देशमुख डोक्यातच जातो तिथं लोकांना मदत करायची सोडून त्यांनाच धारेवर जातोय आग कशी लागली ना आग कशी लागली सुरशा अरे आता देशमुखवर चिडचिड करून काय होणार आहे अरे आजा तो बाबल्या खोटं नाही बोलणार त्याने स्वतः बघितले तागीचे गोळे पडताना अरे हो ना पण चल मी जातो ए सुरशा क या हुआ यार पण ज्यांनी कुणी एक केलंय ना त्याला सोडणार नाही सुरशा सुरशा अरे काय रे आलोच मी स्नेहा तू तुम दोनों का झगड़ा कब खत्म होगा यार ही अशी दगडफेक आग लागणं हे सगळं काय मला कोणी सांगेल का मला तरी असं वाटतंय की ही भूताटकी आहे हा यार कुछ तो गडबड आहे ए भूताटकी भानामतीमुळे होत नाहीये हे मग कशामुळे होत आहे कोणीतरी लपून छपून हे सगळं करतंय एवढं मात्र नक्की पण मग आपण असं नुसतं बसून बघत राहायचं काहीच करायचं नाही नाही यार आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायलाच हवं उसके पहिले इन दोनों का झगडा खतम होना मांगता है राहुल राहुल अरे यार राहुल हा एवढा का चिडला लहानपणापासून दोघं असेच आधी भांडतात आणि लगेच मिटवतात सुद्धा लेकिन मेरे को नहीं लगता इस टाइम इन दोनों का झगडा खतम होएगा देशमुख तपास करतायत पण त्यांना अजून काहीही मागमूस नाहीये आगीत कोणी दगावला वगैरे नाही ना नाही पण परवा रात्री राहुलच्या गाडीवरही कोणीतरी आगीचे गोळे फिटले स्नेहा कुठे स्नेहा आहे इथेच आहे तिला माझा एक निरोप द्या उद्या सकाळपर्यंत गावात पोहोचतोय तोपर्यंत या बातम्यांपैकी कुठलीही बातमी पेपर मध्ये जाऊ देऊ नका म्हणा सगळ्या महाराष्ट्रभर बोंबाबोंब होईल कारण नसताना समीदा आली नाही ती अजून पण काल तर बोललो आम्ही फोनवर खोटं बोलतोय मी खोटं बोलतोय तसं नाही दादा पण मग कसं चल नाही काम करू दे मला काय रे तुम्ही काय हकलते का मला ए आवाज नको वाढव दादा आप तक चुप बैठे आप नहीं बैठेंगे तू काय दम देतो का रे मला हा दम देतो काम करू द्या मला दादा अरे काय चोरी कर यार ठीक आहे ना क्या कर रहे तू भी चल तुला काय वेगळं सांगू का आता चल नाही चोर असतील तर चोरी करतीलच ना निस्तीचा आग कशाला लावतील अगं कोणी माणूस असता ते इतरांना दिसला असता ना बराबर आहे काहीतरी जादूटूनच दिसतोय बाई अगं लई डेंजर असतात अशी काळी जादू करणारे ए रात्रीला एकदम सावध राहायचं बरं का घरातून बाहेरच पडायचं नाही दुपारला तो भगवान म्हणत होता कोणी दिसत नाही अचानक घडतं सगळं तो गणे सांगत होता मागच्या महिन्यात जो हायवे वर ऍक्सिडेंट झाला ना त्यातल्या लोकांची भूत आहेत लोकांचा विश्वास नसतो पण भूत असतं
जसा देव असतो ना तसंच भूत पण असत. आपला देव माणूस पाटील नाही ना गावात म्हणून हे सगळं चाललंय. आमच्या वस्तीवर संकट येतात ना तेव्हाच नसतो तुमचा तो देव माणूस. मोरे साहेब होते म्हणून एका दिवसात घर उभी राहिली. फोन आला होता. काय झालं स्नेहा? हे गाव इथे घडणाऱ्या घटनांविषयी आताच काही छापू नकोस. का हे सगळं का घडतंय हे कळायच्या आधीच छापण्यात काय अर्थ आहे? उगाचच गैरसमज पसरते. असं काहीही होणार नाहीये राहुल. मी त्याची पूर्ण काळजी घेतली. हे बघ सावरखेड मध्ये या आदर्श गावामध्ये अशा विचित्र घटना घडतायत हे इतरांना कळायला नको. जे काय करायचं ते आबांना विचारू कर. तू मला रिक्वेस्ट करतोस का ऑर्डर? जे काय समजायचं ते तू समज. एक मिनिट स्नेहा, एक मिनिट. हे छापू नकोस, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तू मला घाबरवतोयस पण मी घाबरणाऱ्यातली नाहीये. काय छापायचं आणि कधी छापायचं हे माझं मी ठरवते आणि त्यात विरोध केलेला मला अजिबात आवडत नाही. हे बघ स्नेहा, हे बघ मी इथे आले तुमच्या घरी राहते म्हणजे तुम्ही सांगाल ते लिहिण असं होत नाही. असं म्हणतच नाहीये मी. तुझ्या बोलण्यात तेच वाटतंय राहुल. जाऊ दे, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. स्नेहा काय ग एवढ्या रात्री कुठे येते तू? एक बातमी फॅक्स करायची अर्जंट. मग राहुलच्या घरी आहे की फॅक्स मशीन बिघडलाय? बिघडलंय. मग राहुल नाही आला तुझ्या बरोबर? ही बातमी मला 12:00 फॅक्स करायची, तरच उद्या छापून येईल. मोरे साहेबांकडे फॅक्स मशीन आहे ना? हा, पण चालत जायला टाइम लागेल. तू थांब, मी बबनची रिक्षा घेऊन येतो. चालेल, आलो मी. लवकर या. हा, हॅलो दत्ता, हा मी बातमी पाठवतीये. नाही नाही, हे बघ खूप महत्वाची आहे, पहिल्याच पानावर छापायची.
समिधा, 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 समि, अजय अरे, ओके ओके, अरे तू काय, तू खाली ये, खाली ये, तू खाली ये, ओके, सांबर, दादा झोपला है ना, चल 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 आजा जल्दी, बस अमन चल, क्या सोचा क्या करेंगे? उद्याच आपण उद्याच लग्न करायचं, बस काही होत नाही। अरे पण दादा, अगर तुझ्या दादाला विचारायला गेलो तर लग्न होऊ देणार आहे का आपलं? तो समजा नाही रिस्को, तुला भीती वाटते का? हा नाही, डरने का क्यों? हा डरने का क्यों? हम क्या चोरी कर रहे हैं क्या? अरे तसं नाही रे, पण मला असं वाटतं की आपण दादाला समजावलं की तो ऐकेल, त्याचं खूप प्रेम आहे रे माझ्यावर। ऍक्च्युली राजकारणामुळे त्याने डोक्यात राग घालून घेतलाय, पण तसे समजूतदार आहेत ते, पण त्यांना असं न कळवता लग्न करणं म्हणजे काय करायचं? हा काय करायचं? ए अजय, ये देख, तू गुस्सा मत हो यार, तू उसको समझा यार। सॉरी अजय, तू बचशील तो सच हो। I'm sorry. Sorry. बस बस अजय, तू उसको अंदर लेके जा। चल तू इधर सम, शाउट, अरे काहीतरी आवाज येतोय, शेतात कोणीतरी घुसलं वाटतं, उठ लवकर, ये इकडे इकडे। हा तू खालच्या अंगाला जा, मी इकडे बघतो। ए कोण आहे तिकडं? कोण आहे? ए कोण आहे तिकडं? नरसो कुठे आहे तू? ए कोण आहे तू? Ah!
एक काम करूया आपण, सुरशाला विचारूया, तो सांगेल काय. चल अजय, आधी समीदाला घरी सोडूया. माझं ऐक, मी दादाला समजावतो. तो नाही ऐकणार यार. आबांचं तरी ऐकल. आणि नाही ऐकलं तर? अजय, राहुल पे भरोसा रख ना. अजय, स्नेहा जर सापडली नाही ना तर गावाची खूप बदनामी होईल. सगळे माझ्या संशय घेतील. आबांना किती गोष्टी सामोर जावं लागेल यार. प्लीज, आता या क्षणी मला तुमच्या मदतीची गरज आहे. अरे वेडा आहेस का यार तू? राहुल क्या बात कर रहा है तू? चलो स्नेहा को ढूंढते. अजय, अजय तू जा राहुल मदद कर. अरे काळजी करू नकोस, विश्वास ठेव माझ्यावर, मी समजावीन दादांना. फक्त सकाळच्या आधी मला घरी सोडलंस तर कोणाला संशय नाही येणार. राहुल यही पे रोक देना गाड़ी. काय करूया? सुरशाकडे जाऊया. चल वापरलेलं नाही, एका विशिष्ट प्रकारे माना मुरगळण्यात आला. हो पण हे रात्री नक्की किती वाजता घडलं? तसं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण 2 वाजण्याच्या सुमारास घडलं. अहो मग घोरपड्यांची बहीण कसं काय वाचली? रात्री ती तिच्या मैत्रिणीकडे झोपायला गेली होती. राहुल साहेब, आमदार साहेब कुठे गेलेत? ते मुंबईला कामानिमित्त गेलेत. अहो मग घडलेल्या घटनांची त्यांना काही कल्पना आहे का? हो आहे. त्यांचं मत कळू शकेल का? दुपारपर्यंत येतील तेव्हा देतील. या अत्यांच्या मागे काही राजकीय हेतू? नाही, ती मी नाही सांगू शकत. लोकमतच्या वार्ताहर स्नेहा राऊत काल रात्री अचानक नाहीशा झाल्या, हे खरं आहे का? हे बघा, हे सगळं खोटं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. त्या कामासाठी नाशिकला गेल्यात, संध्याकाळी येतील त्या परत. ए सुषा बोल ना यार, बोल ना. स्नेहा काय ते को नाही मिली ना तो लफडा हो जाएगा यार. ए बोल ना यार, बोल ना. माझं ऐका यार, तिनेही काहीतरी भयानक बघितलं असणार आहे माझ्यासारखंच. हे चुप बैठा सुषा, बोल ना, बोल ना यार, बोल ना. स्नेहा काय बोल ना. तुला जो राग काढायचा तो माझ्यावर काढ. स्नेहाला त्रास कशाला? स्नेहा जर सापडली नाही ना. ए मी रात्रभर तिलाच शोधतोय, आणि मी जे काय सांगितलं तेवढंच मला माहिती. आणि तुला जर का माझा संशय येत असेल ना तर काय करायचं ते कर जा. तुला मारायचं मला, मार ना, मार. मला मारून स्नेहा सापडणार आहे, गोरपडे परत येणार आहे, गावात चाललेला राडा थांबणार आहे. हा
जरा विचार कर। माझा एक तू आता जा, आपण नंतर भेटू। चल 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 चल, आता आपल्यात भांडण नको बबन। रिलॅक्स अजय, तू समीधा जवळ थांब, मी बघतो काय करायचं। राहुल प्लीज भांडण नको यार, अरे त्याला खरंच काय माहित नसेल, हे बस डोक्यात राग नऊ घालून शांत। मी शांत सर, चल। हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, अरे हा नक्कीच काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे यार। गावकरी बंधूंनो, कित्येक वर्षात आपल्या गावात अशा तऱ्हेचं कधीच घडलेलं नव्हतं। अचानक घडणाऱ्या या घटनांमुळे आपण सगळेच गोंधळात पडलो होत, पण घाबरायचं कारण नाहीये। आपण सर्वांनी एकमेकांना मदत करून या प्रसंगातून मार्ग काढायला हवा। पोलीस लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतील अशी मला खात्री आहे, पण तुम्ही त्यांच्यावर चिडू नका, त्यांना सहकार्य करा। काही लोकांना हा देवाचा कोप किंवा भानामतीचा प्रकार वाटतोय, त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करूयात। माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं रक्षण करण्यासाठी आम्ही आहोतच, नाहीतर आमचा उपयोग काय? शांत राहा, कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब गावाला वाचवा साहेब, लय भयानक प्रकार आहे, कोणीतरी जादू टोना करतोय। राचाला गावात जगणं मुश्किल झालंय, काहीतरी करा साहेब, नाही तर होती आहे गावाची राख। तुम्ही समजताय तसा कोणताही प्रकार नाहीये, असं जादू टोना वगैरे करून कोणीही कोणाला मारू शकत नाही। पण त्यापूर्वी मला जरा पोलिसांशी बोलू द्या, मग काय करायचं ते आपण ठरवूया। पोलिसांना काय बी सापडत नाही, ते काय करणार? भूताटकी आहे भूताटकी, तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे, याचा काहीतरी बंदोबस्त करा साहेब। देवीचा गोंधळ घालायलाच पाहिजे साहेब, त्याचा काही उपयोग होणार नाही। ज्यावेळी आमचं ऐका साहेब, बोला रे, गावाचा गोंधळ झालाच पाहिजे। म्हणजे आम्ही खून केला असं वाटतं की काय तुम्हाला? तुम्ही रागावू नका शाणे साहेब, पण तो आमच्या तपासाचा एक भाग आहे। तपास करताय? अरे तुम्हाला आमचा संशय येतो याच आश्चर्य वाटतं? अरे गावाने काय आम्हाला उगाच नगराध्यक्ष केलं? होय, तुम्ही मला मदत करायची सोडून अडचणी निर्माण करता। अरे अडचणी साहेब नाही नाही साहेब, त्याचं मी सांगतो शाणे साहेब, जरा गप्प बसाना। काय साहेब, गेले 3 महिन्यापासून जागेचा व्यवहार चालू होता। आता साहेब व्यवहार म्हटलं की वादावादी होणारच, आता घोरपडे साहेबांची चर्चा करताना अशीच वादावादी झाली, पण साहेब आम्ही विसरून गेलो, टोटल विसरून गेलो। पण या सगळ्या गोष्टीचा याच्याशी काही संबंधच नाही ना? हा अगदी साहेब, म्हणजे कावळा बसायला फांदी तुटायला हा जसा प्रकार होतो ना तसा झाला। पण नाही, मी विसरून गेलो साहेब, मी खरं सांगतो। ऍक्च्युली रात्री समीधाचा फोन आला म्हणून आम्ही तिथे गेलो। फोन तुला आला की राहुलला? मला आला। हे राहुलला कसं समजलं? राहुलला मी सांगितलं। आणि बबनला? एक मिनिट, काय चाललं इन्स्पेक्टर, तुम्ही आम्हाला इतके प्रश्न काय विचारता? तो माझ्या चौकशीचा एक भाग आहे। आपको क्या लगता है हमने कुछ किया है क्या? घोरपड्यांशी संबंधित प्रत्येक माणसाची मी चौकशी करतोय। हो पण आम्हीच काहीतरी केल्यासारखे प्रश्न विचारताय तुम्ही, त्याला कारण आहे मॅडम। काय काय कारण आहे आम्हाला तरी कळू द्या। समीधा रात्री घरी नव्हती, मग तिला हे समजलं कसं? तिनं अजयला फोन कुठून केला आणि तिनं आम्हाला फोन करायचं सोडून अजयला फोन का केला? या सगळ्याचा कुणाशी काय संबंध आहे? संबंध नाही असं तुम्हाला वाटू शकत, म्हणजे दादाच्या खुनाशी आमचा संबंध आहे असं म्हणायचं तुम्हाला? असू शकतो। ए देशमुख, काय बोलतो तू? काय बोलतो त्याचं भान आहे का तुला? तू कोणाशी बोलतोय त्याचं भान आहे का तुला?
शांतपणे माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. नाही दिली तर राहुल मला नाही लाजाना तुम्हाला पोलीस स्टेशनवर न्यावं लागेल. ए जा तुला काय करायचं कर जा. हवालदार घे याला. सर सर प्लीज देशमुख. सर झाले काय येडा झाला का तू देशमुख. एक मिनिट सर मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. काय झालं. एक सर ऍक्च्युली मला आणि समीधाला लग्न करायचं होतं पण दादाच आमच्या लग्नाला विरोध होता म्हणून दादाला न सांगता समीधा मला भेटायला आली होती. तेव्हाच आम्हाला असं कळलं की स्नेहाचा कुठे पत्ता लागत नाहीये सो तिला शोधणं जास्त महत्वाचं होतं म्हणून आम्ही समीधाला तिच्या घरी सोडायला गेलो आणि तेव्हाच आम्हाला कळलं की दादाचाही खून झालाय आणि आम्ही लगेच तुम्हाला कळवलं सर. हे सगळं तुम्ही आधीच का नाही सांगितलं. सॉरी सर. ते महत्वाचं नाहीये देशमुख. महत्वाचं हे गावात काहीतरी राडा चाललाय आपण काहीच करत नाही. काय करायचं तेच आम्हाला कळत नाहीये. मी सांगू. जो कोण कुत्रा हे धंदे करतोय ना ते सगळे राज्याला करतोय. दिवसाला गावात शिरायची हिंमत नाही त्यांची. वाढलेल्या शेतान अंधार याचा फायदा घेतात ते. एक तर ते गावातच कुठेतरी लपलेले असणार नाही तर राज्याला गावात शिरत असणार. आपण सगळ्यांनी गावातली बाकीची पोरं पण जमवून पोलिसांच्या मदतीने जर का पहारा दिला तर राज्याला जर का गावात जाग असेल ना तर गावात यायची हिंमतच नाही होणार त्यांची. काय बोलतो राहुल. सॉरी यार. जाऊन दे ना यार.
बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी अखलाक शेख यानं अंधेरीत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी 5 लाख रुपये मिळाल्याचं पोलिसांना सांगितलंय. मात्र हे पैसे कोणी दिले हे तो अद्यापही सांगू शकलेला नाही. विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे. कोणतरी आहे तिथे पंढरी. आओ सांभाळून पंढरी. तू इथं काय करतोस? इथं काय करतोयस? तू पाहिलंस काय पाहिलंस? तो म्हणतोय त्याप्रमाणे त्यांनी खरंच हे पाहिलं असेल, खरंच असेल. एक वेळ त्याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मलाही तसंच वाटतंय. चला 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 बघूया. चल चल चल. अन्या तुम्ही पलीकडे जा. हा हा. तिथे सांभाळ ना स्नेहा. इथेच पाहिलं का तुम्ही तिला? इथेच पाहिलं का? मी तिथे बघतो. स्नेहा स्नेहा सावकाश सावकाश सांभाळून राहुल. स्नेहा प्रिया राहुल यू ऑल राइट? चला लेट्स गो. चला लोग चला बाबा. जीव होता रे त्याचा माझ्यावर लई जीव होता. काय म्हणजे तो
पहिल्याचं दुःख नाही रे, अभिमान आहे मला त्याचा. कसा एखादा छिपायसारखा लढता लढता मेला तो. परंतु तुम्हाला शपथ आहे तुम्हाला त्या मुर्द्याने शोधून काढा. काही कारण नसताना गावाच्या मागे लागले. शपथ आहे तुम्हाला सुरुषाची, त्याने शोधून काढा, त्याने शोधून काढा. शपथ आहे तुम्हाला सुरुषाची. शेतात काहीतरी हालचाल झाली म्हणून मी तिकडे गेले. तेवढ्यात मला मागून कोणीतरी पकडलं. माझ्या चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे मला काहीच दिसू शकत नव्हतं. पुढे काय झालं मला काही आठवत नाही, पण जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. मी बाहेर पडण्यासाठी खूप धडपड करत होते, पण मला बाहेर पडताच येत नव्हतं. अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे मोबाईल आहे, पण मोबाईलला रेंजच नव्हती. मोबाईलला रेंज नव्हती म्हणून मी खूप अस्वस्थ होते. तिथून सुटका कशी करता येईल ह्याचाच विचार करत होते. झोपलेल्या माणसांपैकी एकाचाही चेहरा दिसत नव्हता सर, आणि अचानक एका माणसाने कूस बदलली. मला एकदम सुचलं की आपण मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढू शकतो. त्यांनी काही करू नये म्हणून मी बेशुद्धीचं सोंग घेतलं. तो काहीच बोलत नव्हता, पण त्याचे डोळे बघून तो मला मारून टाकेल अशी जाणीव झाली होती. त्याचा ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. परत जाग आली तेव्हा राहुल समोर होता. मी पहाटे त्या फोटोंच्या प्रिंटआउट्स काढण्याचा प्रयत्न केला, पण ते तेवढे स्पष्ट आले नाहीयेत. मात्र एक गोष्ट मला आठवतीये, मी ज्या दिवशी इथे आले, बबनच्या रिक्षात बसले, तेव्हा तो तिथेच उभा होता. आम्ही सगळे सुरशाच्या घरी गेलो होतो तेव्हा सुद्धा एका घराच्या पायरीवर तो बसला होता. याचाच अर्थ मी आल्यापासून तो माझा पाठलाग करत होता. सर, आता कुठून तरी या फोटोंच्या एनलार्ज कॉपीज करायला पाहिजेत. मी कुणाला तरी नाशिकला पाठवतो आणि एनलार्ज करून आणतो. सर, मी स्वतः गेले तर जास्त चांगला एनलार्ज मिक्स करू शकेन. चलो फिर, मैं भी आता तुम्हारे साथ. हा म्हणजे तुम्ही दोघं जा आणि लवकर परत या. संभाल के, जा जा. चव्हाण तुम्ही यांच्या बरोबर जा. कोण असतील ही माणसं? मी चौकशी केली. ज्या पद्धतीनं माना मुरगाळून घोरपडेंची हत्या झाली, सुरशाची हत्या झाली, हे अवगत असलेली एक जमात चंद्रपूर भागात आहे. राहुल, यु नो, ही माणसं भयंकर आहेत. पकडता येऊ नये किंवा हातात सापडू नयेत म्हणून अंगाला ते तेल लावतात. वेगानं चक्क उलटे धावतात. या घरावरनं त्या घरावर 10-15 फूट अगदी सहज उडी मारतात. लुटमार करणं, दरोडे घालणं, पैसे घेऊन खून करणं ही त्यांची रोजची कामं आहेत. दे आर सिम्पली हॉरिबल. चव्हाण, त्या बाजूला बघा.
अजय शिंदे अजय काय रे काय झालं चल आपण तिकडे बघू चल 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 हे बघा आपण गावाचा गोंधळ घातलाच पाहिजे पाटलांना नाही आवडत साहेबांना नाही आवडत अरे आमदार साहेब काय करताय तुम्ही काय केलं आमदार साहेबांनी रोज रात्री गावात काही ना काही घडतंय काही केलं आमदार साहेबांनी काही केलं मी सांगतो हे बघा घोरपडे त्यांचा जवळचा मित्र त्याचा खून झाला काय केलं आमदार साहेबांनी काहीच केलं नाही जोपर्यंत आपण गावाचा गोंधळ घालणार नाही तोपर्यंत गावावरचं संकट जाणार नाही आणि गावाचा गोंधळ नाही घातला तर गावाची राख होईल आपण सगळ्यांनी गावातली बाकीची पोरं पण जमवून पोलिसांच्या मदतीने जर का राज्याला गावात पहारा दिला तर राज्यात गावात जागा असेल ना तर त्यांची यायची हिंमतच नाही होणार स्नेहा आली नाही अजून काय झालं आबा मला समजत नाहीये काय पहारा करणं योग्य आहे का सुरशाच्या मृत्यूला आम्ही तर जबाबदार नाही ना सुरशाचा मृत्यू हा या लढाईतला एक भाग आहे तुम्ही सुरशाचा मृत्यू हा या लढाईतला एक भाग आहे तुम्ही पहारा देण्याचा जो निर्णय घेतलाय तो धाडसी आहे पण योग्य आहे आबा आज परत कोणाला काही झालं तर कोणाला कशाला तुझं सुद्धा काही बरं वाईट होऊ शकत आज पण सगळ्यांनी जर असा विचार केला राहुल तर गाव राखण कोण करणार आहे असा आहे राहुल समाज सेवा करण्याकरता खूप ताकद लागते हिम्मत लागते चांगला विचार लागतो कष्ट लागतात केवळ पैशावर नाही समाज कार्य करतायत कित्येक वेळेला स्वार्थ सोडावा लागतो माणसं जोडावी लागतात कित्येक वेळेला तोडावी सुद्धा लागतात खूप अडचणी येतात त्यातूनच मार्ग काढायचा असतो चल लवकर अजय स्नेहा आली का रे नाही अजून पण येईल इतक्यात चल तू अजय प्रिया हा इतक्या रात्रीचं बाहेर जायचं नाही जागरण करून आजारी पडाल तुम्ही पापा कसं कळत नाही ग तुला कालच्या सुरशाचं असं झालं आता आज तुम्हाला का दोघांना काही झालं तर मी ते बरोबर सांगतायत तुम्ही जाऊ नका बाहेर काकू अगं आमच्या सांगण्यावरून सगळे तिकडे पहारा करतायत आणि आम्ही तसं घाबरून घरात बसून राहायचं उद्या तुम्हाला काही झालं तर आम्हाला कोण आहे रे दुसरं सुरशाच्या वडिलांना कोण आहे ग आता एकटेच आहेत ना ते पण ते असा विचार करत नाहीत उलट गावाला वाचवलं पाहिजे असंच म्हणतात ते सगळं कळतंय मला पण यावेळी रात्री तुम्ही दोघांनी बाहेर जायचं नाही पप्पा तुम्ही हे बोलताय कालपर्यंत गावाची काळजी करणारे तुम्ही आज घाबरून आम्हाला अडवताय ते शक्य नाहीये पप्पा आम्ही जाणार अजय बस काका आता आम्हाला अडवू नका आता असं घाबरून नाही चालणार गावाला वाचवणं आपलीच जबाबदारी आहे चल अजय
भांडण तो होतच राहतात रे आजा, पण म्हणून प्रेम नाही ना कमी होत. हे गाव आणि तुम्ही सगळं काय माझ्यासाठी. अजय, I'm sorry. I'm sorry. काही हालचाल झाली तर लक्ष ठेव. राहुल, शिंदेच्या मळ्याजवळ चिंचेचं झाड आहे ना, तिथे एक सुमो उभी आहे. सुमो उभी आहे? गावातली नाही वाटत, जवळपास कोणीच नाहीये. बस बस बस, लक्ष ठेवा इथे, इथून हलू नका अजिबात. कोण आहे? ईश्वर, ईश्वर काय झालं? ईश्वर, ईश्वर तो इथेच आहे, इथेच आहे तो. विजय, मुरली, विजय, रवी, रवी. तो इथेच आहे, इथेच आहे तो. काय झालं? त्या तिकडे पिरूच्या मेळ्यामध्ये दरडगर साखळी करा, सगळ्यांनी साखळी करा, बागेला वेढा घाला. काही करून तो बाहेर जाता कामा नाही, तो बाहेर जाता कामा नाही, कळला? द्यायचं नाही त्याला. काहीच दिसत नाहीये यार. आतच गेलाय पण तो, त्याला सोडायचं नाही आज. रव्या, रव्या, ट्रॅक्टर सण. आता दिसतो बघा. ईश्वर, हा चल. रवी, विजय, चला. अजय, सांभाळू. विनोद, हे विनोद. हा, काय रे हे? काय रक्त? गाडी थत्तर पण राहुल. राहुल काय रे? राहुल, प्रियाला लागलंय.
तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. रियल लागले हो, पण झालं का तिला? पेरूच्या मायात काहीतरी झालं माहित नाही. चल राहुल लवकर. काळजी करू नका बोरे साहेब, सकाळपर्यंत प्रिया एकदम चांगली होईल. नक्की ना. ओके थँक्यू. वेलकम. राहुलला निरोप दिला? हे मी गेलाय सांगायला. झालं काम? हा. हे बऱ्यापैकी स्पष्ट आलेत. प्रिया कशी आहे? ठीक आहे, आते. अजय मैं भी देख के आता. हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. काय सांगता येत नाही. अरे गावासाठी सगळं आयुष्य खर्च केलंय पाटलांनी, ते कशाला असं करतील? अरे आपण सगळी माणसं भाड्याने आणलीत, त्यांनी गावात राडा घातला तर? कुणाची तरी दृष्टी लागली बाई आपल्या गावाला. काळजी करू नकोस, आंबाबाईच्या कृपेनं समद चांगलं होईल. आज पाटील गोंधळाच्या ठिकाणी येतीलच ना. आपण एवढ्या विश्वासानं मत द्यायचं त्यांना आणि ते आपल्याला त्रास देणार? झोडायला पाहिजे या राजकारणी लोकांना. आज संध्याकाळी झोडायचंच त्यांना. अरे बाप ने तुझं तो. अरे म्हणून काय झालं? बाप असला तरी माणूस असे ना, चुकतंय चुकतंय म्हणून मारलं. उद्याला जर तुझा बाप चुकला तर काय करशील सांग? शांत हो प्रिया,
प्रिया शांत हो प्रिया, आज मला राहुलला भेटायचं। प्रिया अजय प्लीज 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 मला राहुलकडे घेऊन चल ना। अबा तुम्ही या माणसाला ओळखता? हो, कालच बघितलं की आला। पप्पा या माणसाला तुम्ही आधीपासून ओळखता? नाही बुवा। खोटं बोलताय तुम्ही। तुम्हीच या माणसाला पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलं। ए काय बोलतेस हे तू? पप्पा काल दुपारी मी या माणसाला आपल्या घरी पाहिलं। माझा चुकून त्याला धक्का लागला, त्यामुळे त्याच्या हातातली बॅग पडली। त्या बॅगेत खूप पैसे होते पप्पा। सॉरी। हा तो वागळ्यांचा माणूस होता, खताचं पेमेंट घ्यायला आला होता। नाही पप्पा तो हाच होता। तुम्ही खोटं बोलताय। तू माझ्यावर संशय घेतेस? स्वतःच्या वडिलांवर? खरं तर कालच हे माझ्या लक्षात यायला हवं होतं काका। ए अजय, त्यांनी बोट तुमच्याकडेच दाखवलं होतं। आबा चुकून मध्ये आले हो ना? ए तुमच्या दोघांचा काहीतरी गैरसमज झालाय। गैरसमज नाही आहे पापा, या गोष्टीला सुरुवात होऊन बरीच वर्षे झाले। आबांचा प्रचार करून तुम्ही त्यांना आमदार म्हणून निवडून आणलं तेव्हा केवढा आनंद झाला होता तुम्हाला। पण थोड्याच दिवसात त्यांच्या विरोधी पार्टीतल्या माणसांनी तुम्ही सुद्धा आमदार होऊ शकता याची तुम्हाला जाणीव काय करून दिली आणि पुढच्या इलेक्शनला तुम्ही आबांच्या विरोधात उभे राहिला। अगं पण त्याचा काय संबंध या सगळ्याशी? संबंध आहे काका, त्यामुळेच तुमच्या मैत्रीत फूट पडली। मैत्रीचं रूपांतर संघर्षात झालं आणि त्यापुढे प्रत्येक क्षणी आबांना हरवायचं कसं एवढा एकमेव विचार तुमच्या आणि तुमच्या पार्टीच्या डोक्यात सतत होता। आपल्या गावात असंतोष निर्माण करण्यासाठीच तुम्ही हे सगळं केलं। तुम्हाला वाटलं की गावातल्या लोकांना अडचणीत टाकून त्यांना घाबरून तुम्ही त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकाल। हे सगळं खरं आहे ना पप्पा? हो खरं आहे सगळं। थोडासा राजकीय फायदा मिळवण्याची माझी इच्छा होती, पण कोणाला मारण्याचा माझा अजिबात प्रयत्न नव्हता। पण तुम्ही पोर पहाऱ्यासाठी बाहेर जायला लागलात आणि हळूहळू माझ्या हातातून सगळं निष्ठत गेलं। त्यांनी त्या सुरशाला मारलं, घोरपड्यानं पाहिलं म्हणून त्यांनी घोरपडेचाही जीव घेतला। हे सगळं थांबवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होतो, पण काका का केलं तुम्ही असं? लोकांची फसवणूक करून तुम्हाला सत्तेवर यायचं होतं? सत्ता मिळवण्यासाठी हा मार्ग योग्य वाटला तुम्हाला? पण या तुमच्या सत्तेच्या मोहापायी आमचा सुरक्षा मारला गेला। का केलं तुम्ही असं? आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम केलं, आम्ही तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि तुम्ही
तुम्ही असं का वागलात काका? का खरं आहे, आयुष्यात फार मोठी चूक घडली आहे माझ्या हातून, माफ करा तुम्ही सगळे मला। पण अजून एक मोठी चूक घडणार आहे। अरे ज्या लोकांनी आपल्या मोहरक्याला राजा सोळंकीला पैशासाठी मारलं ते लोक काही करू शकतात। आज गावात गोंधळ आहे, सारा गाव जमा होणार आहे, त्याचा फायदा घेऊन हे गाव लुटू शकतात आणि त्यांना कोणीही थांबवू शकत नाही। त्यांना तुम्ही फक्त तुम्ही मुलंच थांबवू शकता। जा गावाला वाचवा, मी चुकलो पण तुम्ही गावाला वाचवा, करा काहीतरी गावासाठी, करा काहीतरी। इन्स्पेक्टर देशमुख। येस सर। आता आठवलं, हा राजा सोळंकी म्हणजे 10 वर्षापूर्वी नाशिकमध्ये एक दंगल झालेली होती, पुतळ्याला कोणीतरी चपलांचा हार घातलेला होता, त्या केसमध्ये हा पकडला गेलेला होता, माझी खात्री आहे हाच आहे तो। मी चौकशी करतो साहेब। इन्स्पेक्टर आपण चला जाऊया मंदिरामध्ये। अहो तुम्ही जाऊ नका तिकडे। का? मी सांगते ना, प्लीज प्लीज जाऊ नका तिकडे, माझं काही बरं वाईट होईल म्हणून। विद्या, आजपर्यंत या गावाच्या कल्याणाकरता आपण झटलेलो, आपल्याला माहिती आहे ना, कशासाठी घाबरायचं, कोणाला घाबरायचं? घाबरून घरामध्ये बसण्याकरता आपण काही कुणाचे मुर्दे पाडले नाहीत, कुणाचा खून केलेले नाहीत, चोऱ्या केलेल्या नाहीत, काही काळजी करू नकोस। काय झालं हे, काय झालं? आबा माझ्या पप्पांना माफ करा प्लीज।
वडिलांसमोर सगळं मान्य केलं, कारण त्यांच्यासमोर पर्यायच उरला नव्हता. पण पोलिसांसमोर कोर्टात त्यांनी शब्द बदलले. आता इथल्या व्यवस्थेत त्यांना शिक्षा होईल की नाही माहित नाही, आणि आपण सर्व एक दोन वर्षात हे सगळं विसरून जाऊ आणि संपतराव मोरे पुन्हा राजकारणात पुढारी म्हणून आपल्या समोर येतील.